नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कवहर। स्वागत आहे आपलं टीके मल्टी सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच असेल सध्याची काही आपली MPSC कंबाईन ग्रुप सी एक्झाम आहे, तर त्याचं आता हॉल तिकीट आलेलं आहे, परंतु साईटवर हे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही। मी याच्या आधीसुद्धा व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साईटमध्ये इश्यू असल्यामुळं तुमचं जे हॉल तिकीट आहे तर हे सध्या डाउनलोड होत नाही आहे, परंतु तुम्हाला ते डाउनलोड कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही कोणत्या मेथडने तुमचं जे हॉल तिकीट आहे तर हे डाउनलोड करून घेऊ शकता। चला तर मग अगदी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथं MPSCच्या ऑफिशियल वेबसाईट राहायचं आहे, त्यानंतर इथं ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये तुम्हाला जायचं आहे। जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, ऑनलाईन फॅसिलिटी, यानंतर तुम्हाला ॲडमिशन सर्टिफिकेट यावर क्लिक करून घ्यायचं आहे। ॲडमिशन सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर बघा नवीन पेज इथं ओपन होणार आहे। तर आता बघा इथं सिलेक्ट ॲडवर्टाईजमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं जी काही आपली ग्रुप सी सर्व्हिसेस प्री एक्झामिनेशन 2021 ॲडवर्टाईज आहे यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा इथं लास्ट डेट टू डाउनलोड जे काही हॉल तिकीट आहे तर किती आहे, याचं लास्ट डेट 3 एप्रिल 2022। तर बघा आता या फील्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या फील्डमध्ये तुमचा जो काही ईमेल आय डी आहे तर तो ईमेल आय डी तुम्हाला एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर इथे एंटर करू नका, कारण की सध्या मोबाईलवर OTP येत नाही, त्यामुळे तुमचा जो काही रजिस्टर ईमेल आय डी आहे तर तो फक्त ईमेल आय डी तुम्हाला एवढं एंटर करायचं आहे। त्यानंतर इथं जे काही सेंड OTP बटन आहे तर या सेंड OTP बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या ईमेलवर एक OTP जाणार आहे, तुम्ही तो स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा पाहू शकता किंवा मग तुमच्या इम्पॉर्टंट फोल्डरमध्ये सुद्धा पाहू शकता। त्यानंतर ईमेलवर जो काही OTP आला तो OTP तुम्ही इथं एंटर OTPमध्ये एंटर करायचा आहे, आणि त्यानंतर मग तुम्हाला व्हेरीफाय OTP हे जे काही बटन देण्यात आलेलं आहे तर मग या व्हेरीफाय OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। आता बघा आपला इथं OTP व्हेरीफाय झालेला आहे। आता बघा आता मला इथं क्लिक टू डाउनलोड ॲडमिशन सर्टिफिकेट हे टॅप तुम्हाला ॲक्टिव्ह झालेले दिसणार आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा डाउनलोड ॲडमिशन सर्टिफिकेट यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे तर हे डाउनलोड करण्यासाठी एक PDF तुम्हाला समोर येणार आहे, ठीक आहे। तर बघा ही PDF तुम्हाला आता डाउनलोड करून घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो, ही PDF ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं प्रवेश प्रमाणपत्र असं काय पाहायला मिळत आहे। तर परीक्षेचं नाव काय, महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परिषद 2021। बघा इथं बैठक क्रमांक, नोंदणी क्रमांक, उमेदवाराचं नाव, त्यानंतर जिल्हा केंद्र, त्यानंतर इथं जो काही सेंटरचा ॲड्रेस आहे, तर परीक्षेचं ठिकाण वगैरे तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा इथं परीक्षा कधी आहे, रविवार 3 एप्रिल 2022 सकाळी 9:30 तुम्हाला उपस्थित राहायचं आहे, आणि शेवटच्या उपस्थिती जी काही वेळ देण्यात आली तर ती किती आहे 10:30, आणि परीक्षेचा ॲक्च्युअल टाईम किती आहे 11 ते 12, ठीक आहे। सामान्य क्षमता चाचणी आहे, विषयाचा संकेतांक आहे 0-12, आणि परीक्षेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपरी, ठीक आहे। बाकी इथं जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या तुम्ही पाहून घ्यायच्या, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे तर तुम्हाला जी काही मेथड वापरायची आहे तर तिथं फक्त तुम्ही ईमेल आय डी वापरा, तुमचं हॉल तिकीट नक्की डाउनलोड होईल। व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तर या मेथडने डाउनलोड झालं का नाही ते, ठीक आहे। मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता हा व्हिडिओ होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आय डी त्यांनासुद्धा शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।